आज परकीयाने आक्रमण केलेलं नाही, स्वकीयाने आक्रमण केलेलं आहे. ज्याला किल्लेदार म्हणून नेमलं त्याच्या ताब्यामध्ये हा किल्ला दिला होता आणि तोच माणूस जर फितूर झाला तर मात्र निश्चितपणानं सगळ्या राज्याला तुम्हा बारामती करणार या मतदारसंघाला प्रचंड मोठा एक धक्का बसला. आज दादाचं व्यक्तिमत्व गेली 25-30 वर्ष मी पाहतोय. अजित दादाचं आजचं अजित दादा आणि पाठीमागच्या 5 वर्षातलं 10 वर्षातलं अजित दादा हत्ती होता, आज उंदराचं पिल्लू झाल्यासारखं वाटत नाही का? काय अवस्था झालेली आहे. आणि मित्रांनो, म्हणून ज्या वेळेला किल्लेदार फितूर होतो त्याच वेळेला खाली पायथ्याला काठी घेऊन 85 वर्षाचा तरुण एक उभा आहे आणि ह्या राज्यातली हजारो जनता त्याला वेढा टाकून बसलेली आहे. आता त्यातून किल्लेदाराची सुटका आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे. किल्लेदार जरी फितूर झाला असला तरी तुमच्या माझ्यासारखी लाखो लोक त्या गडाच्या पायथ्याला आहे आणि 85 वर्षाचा तरुण काठी घेऊन त्या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे का नाही हे विचारण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे. सुप्रियादाईच्या इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी मी आलेलो आहे. ह्या राज्यावरती जे संकट आलेलं आहे हे संकट तुम्ही आम्ही बाजूला सारलं पाहिजे. सामान्य माणसाची लढाई ही सुरू झालेली आहे आणि म्हणून निश्चितपणानं तुम्हाला माहिती नसेल मी आज दादा पवार पक्षात आहे. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का नाही? मी आजही अजित दादा पवारांच्या गटामध्येच आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं आहे, ज्यांनी पक्षातून पवार साहेबांना बाहेर काढलं त्याच पक्षाचा मी फाउंडर सदस्य आहे. म्हणून मी या ठिकाणी घोषणा करतो मी सुद्धा अजित दादांना पक्षातून बाहेर काढलेला आहे. मी जो न्याय पवार साहेबांना किंवा तुम्हाला तोच न्याय मलाही असला पाहिजे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर मी सुद्धा पहिली सही केलेली आहे. आणि मग अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये तुम्हाला गरज नसताना तुम्ही अजित दादांना पक्षामध्ये घेतलेला आहे, तुम्हाला माहिती होत की आना नामोहरम करायचं असेल तर घरभेदी तयार असला पाहिजे. तुमचं घर फोडायचं असेल तर तुमच्या घरातलाच घरभेदी लागतो. अरे मित्रांनो, निश्चितपणानं तुम्हाला सांगतो या निवडणुकीनंतर अजित दादाला पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा पवार साहेब घालून देतील आणि हे सांगायसाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. अरे हे घडणार आहे, ही राज्यातली जनता घडवणार आहे. सामान्य माणूस पेटून उठलेला आहे, त्याच्यामध्ये जी ढग आहे रग आहे निश्चितपणे सांगतो. मोहिते पाटलाचं आणि आमचं वैर सुद्धा सामान्य माणसांनी मिटवलं. तुम्ही आता एक झाला पाहिजे ही हाक तालुक्यामधून आली आणि म्हणून वैर मिटलं. मित्रांनो, असं वैर कधी मिटत नसतं. आणि